एप्रिलमधली शनिवारची दुपार आणि म्हणून अनिल औसट यांच्या मोर कथासंग्रहातली दुपार ही ॲप्ट गोष्ट आज वाचते आहे एम बी एस पास होऊन तीन वर्षं झाली होती तरीही माझी एक वर्षाची इंटर्नशिप संपत नव्हती मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला समाजकार्याचा नाद लागला इंटर्नशिपच्या वर्षात वर्ष कार्यापायी आणि इतर छंदापायी अनेक बुट्ट्या मारल्या त्यामुळं सगळंच रेंगाळत चाललं होतं शेवटी इंटर्नशिप एकदाची पुरी करून टाकायचं ठरवलं आणि तळेगाव हॉस्पिटल मागून घेतलं तळेगावला सकाळच्या लोकलनं जायचो दुपारी बारा पस्तीसला परत येणाऱ्या लोकलनं यायचो तळेगावला एकदा संकपाळ भेटला हा कॉलेजात आमच्या पुढं दोन वर्ष होता पण आम्ही एका ग्रुपमध्ये असायचो बरोबर मौज मजा केली होती त्यामुळं दोस्ती होती त्यानं एम बी बी एस नंतर स्त्रीरोग प्रसुतीशास्त्रात एम डी केलं होतं आणि पुण्यात प्रॅक्टिसला लागला होता एकदा दोस्त मंडळी जमून अचानक त्याच्या घरी गेलो होतो काय घेणार चहा कॉफी का सरबत असं त्यानं विचारलं हे जरा नवीन वाटलं आम्ही बशीत कप ठेवतोय ना ठेवतोय तोच त्यानं अधिरपणा विचारलं काय सरबत आणू मला आश्चर्यच वाटलं बाहेर पडल्यावर एका मित्रानं म्हंटलं संख्याला आपल्याकडून पेशंट पाहिजेत असं दिसतंय त्यानंतर मी त्याला भेटलो नव्हतो तळेगावला तो आठवड्यातून एकदा ऑनररी म्हणून यायचा तळेगावला ऑनररी म्हणून पोस्ट मिळण्यात फारशी किंमत नव्हती पुण्यातल्या ससून एम .E यासारख्या मोठ्या जनरल हॉस्पिटलमध्ये पोस्ट मिळाल्यावर ऑनररीची खाजगी प्रॅक्टिस खूप वाढते तळेगावचे पेशंट पुण्यातल्या ऑनररीकडे येणं कठीण पण संख्याला ससूनमध्ये पोस्ट मिळत नव्हती तळेगाव तर तळेगाव अगदी नसण्यापेक्षा बरं असं त्यानं विचार केला असावा ओपीडीत त्याची आणि माझी प्रथम गाठ पडली मला पाहिल्यावर तो चमकलाच मी त्याला गुड मॉर्निंग सर केल्यावर तो ओशाळला म्हणाला आवच्या आपण दोस्त सरबीर काही नाही इथं त्यांनी माझी चौकशी केली म्हणाला लेका आता तरी पुरी कर इंटर्नशिप मी म्हणालो काय घाई आहे तो वैतागला जरा वेळ तो इकडं तिकडं जाऊन आला मी तसाच बसलेलो तो म्हणाला आऊचा आज माझ्याबरोबर येशील परत मी स्कूटरवर एकटाच आहे मला लोकल आहे बारा पस्तीसची आरामात जाईन सावलीत बसून तसं नाही रे खूप दिवसांनी भेटल्यास तर चल माझ्याबरोबर तेवढीच कंपनी पण या उन्हाळ्यात स्कूटरवर काय येतोस अरे बाबा सेटल होईपर्यंत धावपळ करावी लागते नंतर तकदीर असलं तर घेईन गाडी जाता जाता त्याला वॉर्डमधं मध्ये मद, एक पटकन राऊंड घ्यायची होती मी बरोबर होतोच दोन तीन बाया कणत होत्या एक बाई बाळंत झालेली संख्यानं आधीच्या बायांना जरा पाहिल्यासारखं केलं बाळंत बाईपाशी आल्यावर त्यानं सिस्टरला विचारलं यांना काय झालं मुलगी पुढच्या वेळी मुलगा होईल असं त्या बाईंकडं वळून तो म्हणाला आणि पाठ फिरवून वॉर्डातून बाहेर पडला स्कूटरवर बसल्यावर मी संक्याला म्हटलं त्या बाईला मुलगाच पाहिजे होता कशावरून मुलगीही हवी असेल तो आणि म्हणाला आवच्या तुला काही कळत नाही कुठल्याही बाईला मुलगाच हवा असतो तुला प्रॅक्टिस कशी जमणार स्कूटर मुंबई पुणे रस्त्याला लागली होती काळा कुळकुळीत रस्ता पिवळ्या मैदानातून सरळ जाताना दिसला होता उंचवट्यावर चढणाऱ्या रस्त्यावर लांबवर पाण्याच्या लाटा हलताना दिसत जवळ आलो की काहीच नसे स्कूटरवर बाजूने सोडलेल्या दोन्ही पायांना रस्त्यावरून येणाऱ्या झळा भाजून काढत होत्या रस्त्यावर मागं कुठलंही वाहन नव्हतं स्कूटर वेगात चालली होती गरम वारे कानाला घसटून आवाज करत वाहत होते इतक्यात गाडी डळमळू लागली संख्यानं वेग कमी केला खडखड होत गाडी थांबली आम्ही खाली उतरलो मागचं चाक पंक्चर झालं होतं मागं स्टेपनी होती संख्या वैतागून म्हणाला स्टेपनी कालच पंक्चर झाली आहे रे पंक्चर काढून घ्यायचा कंटाळा केला बघ समोर उतार होता थोड्या अंतरावर पत्र्याच्या शेडमधली दोन चार दुकानं होती एका दुकानासमोर मोठमोठ्या टायर्सची थप्पी लावून ठेवलेली लांबून दिसली आम्ही गाडी बाजूला लावली स्टेपनी काढून घेतली आणि पायी शेडकडे निघालो शेडच्या पुढच्या भागात लोखंडी खुर्ची टेबल होतं मी खुर्चीत बसलो संख्या पंक्चर काढून घेण्याच्या गडबडीत होता त्यानं तिथल्या एका पोराला मागचं पंक्चर झालेलं चाकही काढून आणायला पिटाळलं होतं मी निवांत बसून समोर पाहू लागलो समोर टेकड्यांच्या रांगा क्षितिजापर्यंत पसरत गेल्या होत्या टेकड्यांच्या आडव्या हेलकावे खात जाणाऱ्या रेषा एकमेकीत मिसळत गेल्या होत्या कुठं झाड नव्हतं टेकड्यांच्या पिवळट रंगावर काळ्या दगडांचे ठिपके सगळीकडे विखरून पसरले होते टेबलावरच्या ट्रान्झिस्टरवर दुपारचा राग लागला होता माझी संगीताची नुकतीच ओळख होऊ लागली होती सारंग राग असावा कोणीतरी खर्च स्वरात तो राग गात होतो ऐकता ऐकता समोर पाहू लागलो सारंगाच्या सुरामध्ये तानबाजी नव्हती एका सुरानंतर वरचा सूर लावला जात होता मी एका टेकडीच्या रांगेवरून पुढच्या रांगेवर जात होतो किती पुढे जात होतो त्याला अंत नव्हता मला जमीन जवळून भाजून काढत होती वर पत्रा उन्हानं तापला होता मागं रबराचा जळका वास सुटला होता टेबलावर पडलेली काड्यापट्टी मी उचलली चाळा म्हणून एक काडी ओढली ती तशीच हातात धरली हाताला गरमपणा जाणवला शेवटी चटका बसला तेव्हा खाली टाकली दुसरी गाडी ओढली आणि डोळ्यांसमोर धरली समोरच्या विस्तीर्ण टेकड्यांच्या रांगांच्या पार्श्वभूमीवर ती ज्योत पाहत बसलो ज्योतीच्या बाजूनं आतूनही समोरचं मैदान दिसे गाडी उजळल्यावर फरकन आवाज करत ज्योत आकाशाला भिडे कमी होत होत ती निळी होत जाई चटका जाणवू लागल्यावर मी हात हलवून ते विझवत असे काळ्या जळलेल्या काडीच्या मागं लाल ठिपका उरे जळलेला काळा भाग मान टाकी आणि सर्व संपे सारंग चढ्या आवाजात चालूच होता मी काड्यांमागून काड्या उजळत बघत राहिलो शेवटची काडी उजळली आणि भास झाला की समोरचं माळरानच पेटलंय टेकड्या टेकड्यांमधून ज्वाळा उसळतायत सगळं गवत भुरभूर जळून जमिनी काळ्या पडतायत ज्वाळा आकाशाला भिडतायत मी ज्वाळांबरोबर क्षितिजाकडं चाललोय हाताला चांगलाच चटका बसला तेव्हा भा भालावर आलो गडबडीनं काडी खाली टाकली समोर पाहिलं तर संख्याची गाडी तयार होऊन उभी होती सारंग संपून बातम्या सुरू होत होत्या संख्या चांगलाच वैतागला होता उशिरामुळं त्याची कुठली तरी केस दुसरीकडं जाणार होती मला म्हणाला तू वैतागला असशील चांगला ट्रेननं चालला होतंच तर मी बरोबर आणलं नाही बुवा उलट मजा आली तो आश्चर्यानं म्हणाला आऊच्या तू कधी सुधारणार अरे मी म्हटलं बरं आहे असंच